आपले हार्दिक स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। विजयादशमी म्हणजे असत्यावर सत्याचा व अधर्मावर धर्माचा विजय, त्यामुळे दसऱ्याला शस्त्रपूजनाची प्रथा फार वर्षापासून प्रचलित आहे। पोलीस दलही त्याला अपवाद नाही। आजही पोलीस दलामध्ये दसऱ्याला शस्त्र व वाहनांचे पूजन केले जाते। काळानुसार पोलिसांकडे शस्त्रे वाहनांमध्ये बदल झाला आहे। एकेकाळी लाठीच्या साह्याने मुंबई बंदरावरील तस्करांशी दोन हात करणाऱ्या पोलिसांना थेट दहशतवाद्यांशी दोन हात करावे लागत आहेत। त्यामुळे पोलिसांकडे आता रॉकेट लॉन्चर पासून अगदी स्टॅनरपर लायफरही आले आहेत। बदलत्या काळासोबत पोलिसांची शस्त्रेही सामग्री अद्ययावत झाली आहेत। पोलीस दलात शस्त्रपूजनाचे वेगळे महत्व आहे। दसऱ्याला पोलीस ठाणे, सशस्त्र विभाग, शस्त्र भांडार, शस्त्र दुरुस्ती विभागात पूजा केली जाते। वाईट शक्तीवर मात करण्यासाठी शस्त्रांची पूजा करण्याची प्रथा आहे। आज ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी शस्त्रपूजन केले। यावेळी पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यानंतर सर्व पोलीस बांधवांना पोलीस आयुक्तांनी दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या। कोरोना महामारीच्या दोन वर्षानंतर दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा, असा आनंदोत्सव बाजारपेठेत सुरू आहे। दसऱ्याच्या सणाला दारी मांगल्याचे तोरण लावण्याची, पूजनासाठी लागणारी फुलांची माळ आणि फुले यंदा प्रचंड महागल्याने सर्वसामान्य खरेदीदारांची पंचायत झाली आहे। ठाण्याच्या बाजारपेठेत 2 दिवसांपूर्वी 80 ते 100 रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या झेंडूच्या फुलांना दसऱ्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे काल 150 ते 160 रुपयांचा भाव चढला होता। दसऱ्यासाठी फुलांची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्यानंतरही फुलांचा भाव बदलला होता। ठाणे बाजारपेठ जांभळी नाका स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात हार फुले तोरणे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडालेली पाहायला मिळत होती। सर्वाधिक विक्री होणारा पिवळा झेंडू हा 150 ते 160 रुपये किलोने विकला जात होता। केशरी झेंडूची 100 ते 120 रुपये किलोने विक्री करण्यात येत होती। 2 दिवसांपूर्वी फुलांच्या किमती 80 ते 100 रुपये प्रति किलो होत्या। आता मागणी वाढल्याने किंमतही वाढली आहे। ऑक्टोबर 2014 झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे मकसूद शेख यांनी भाजप उमेदवाराच्या प्रचाराचे काम केले होते। याच रागातून त्यांचा खून करणाऱ्या अहमद कमाल अब्दुल मोबीन अन्सारी उर्फ पप्पू पुरीवाला याला काल ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश AS भागवत यांनी जन्मठेपेची तसे 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावले। दंड न भरल्यास 15 दिवसांच्या अतिरिक्त कैदीची शिक्षा सुनावण्यात आले। भिवंडीतील भुईवडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात 10 डिसेंबर 2014 रोजी दुपारी 3:15 सुमारास हा खुनाचा प्रकार घडला होता। विधानसभा निवडणुकीच्या वेळी भिवंडी पश्चिम मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार महेश चौगुले हे निवडून आले होते। या निवडणुकीत मकसूद शेख याने चौगुले यांच्या प्रचाराचे काम केले होते। त्यावेळी काँग्रेस आय पक्षाचे उमेदवार शोएब गुड्डू हे होते। यामध्ये आरोपी आसिफ शेख आणि आरिफ शेख यांनी काँग्रेसचे उमेदवार शोएब यांच्यासाठी काम केले होते। आपल्या वार्डमध्ये आपल्या विरोधात मकसूदने काम केल्यामुळे आसिफ आणि आरिफ हे दोघे त्याच्यावर चिडून होते। यातूनच त्यांनी त्याला प्लंबिंगचा व्यवसाय न करण्याची धमकी दिली होती। त्यानंतर त्यांच्यात वारंवार वेगवेगळ्या कारणाने वादही झाले होते। मकसूदमुळे आपल्या वर्चस्वाला धक्का लागू शकतो, या कारणामुळे आसिफ आणि आरिफ यांनी अहमद मोबीन अन्सारी याच्याशी संधान साधून त्याला मकसूदच्या खुनाचा कट केला। यातूनच मकसूद याच्या घरासमोरील बोरवेलची नळ जोडणी करीत असताना अहमद अन्सारी याने मकसूदच्या मानेवर, डोक्यावर, तोंडावर व बरगडीच्या डाव्या बाजू चाकूने वार करून गंभीर त्याचा खून केला। या प्रकरणी अहमदसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता। या तिघांनी अटक झाली होती। तत्कालीन पोलीस निरीक्षक SP आयर यांनी या प्रकरणाचा तपास केला। याच खटल्याची सुनावणी 4 ऑक्टोबर रोजी ठाणे कोर्टात झाली। सरकारी वकील रेखा हिरवारे यांनी 19 साक्षीदार तपासून आरोपींना शिक्षा होण्यासाठी जोरदार बाजू मांडली। मात्र यातील आरिफ आणि आसिफ या दोघांची निर्दोष मुक्तता झाली तर अहमदला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। अरे निवडणुका जवळ आल्यात, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू। तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत। काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली म्हणायची? बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना। बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल
याचं तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणत. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाही आहे मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा, स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त संज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे भक्तीचा जागर भरवला आणि नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तो जागवला. अशी नवसाला पावणारी टेंभी नाक्याची आई दुर्गेश्वरी वेळ आली आहे तिच्या समोर नतमस्तक होण्याची. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2022 टेंभी नाका ठाणे. बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र तयार करून सुमारे 20 कोटीची मालमत्ता हडप करणाऱ्या एका महिलेसह तिच्या 2 साथीदारांच्या मुसक्या अखंडणी विरोधी पथकाने आवळल्या आहेत. अंजली अग्रवाल, थॉमसन घोडपॉवर आणि महेश काटकर अशा अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सुरेखा पापडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून या त्रिकुडाला अटक करण्यात आली आहे. याबाबत अशी की सुरेखा पापडे यांचा मुलगा अनिल पापडे यांचे अंजली अग्रवाल हिच्या बरोबर प्रेमसंबंध होते. त्यांचा 23 नोव्हेंबर 2021 मृत्यू झाला होता. त्यांची कोट्यवधींची मालमत्ता असल्याची माहिती या महिलेला होती. तिने त्याच्या बरोबर विवाह झाल्याचे बनावट नोंदणी प्रमाणपत्र तिचे दोघे साथीदार गोडपर आणि महेश काटकर यांच्या मदतीने तयार करून वारस हक्क मिळवून ठाण्यातील 3 फ्लॅट कावेसर येथे असलेला मोकळा भूखंड आणि सोन्या चांदीचे दागिन्याचे 19 कोटी 70 लाख रुपये किमतीची मालमत्ता हडप केली होती. याबाबत सुरेखा पापडे यांच्या तक्रारीवरून खंडणी विरोधी पथकाने तपास करून या तिन्ही आरोपींना अटक केली. कळवा खाडीवर उभारण्यात येत असलेल्या नवीन खाडी पुलावरील एका मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून ती मार्गिका नवरात्रोत्सवात खुली केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र ती खुली न झाल्याने काल दुपारी राष्ट्रवादीचे आमदार जितन रावळ आणि मनसे शहर उपाध्यक्ष रवी मोरे यांनी पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात पुलाचे काम पूर्ण झाले असल्याने ही लेन खुली करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळ काढावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तर हा पूल मुख्यमंत्र्यांनी खुला केला नाही तर मनसे हा पूल खुला करेल असा इशारा मनसेने दिलाय. कळवा खाडी पुलावर अस्तित्वात असलेल्या दुसऱ्या खाडी पुलावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तिसऱ्या खाडी पुलाची निर्मिती येथे करण्यात आले. या पुलाच्या साकेत ते कळवा नाका या लेनचे काम पूर्ण झालेले आहे, परंतु ही लेन अद्याप खुली करण्यात आलेली नाही. ही लेन खुली करण्यासाठी यापूर्वी जितेंद्र रावळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन आयुक्तांची देखील भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी या पुलाची एक मार्गिका नवरात्रोत्सवात खुली केली जाईल असे आश्वासन दिले होते, परंतु आता दसऱ्याचं मुहूर्तही उकल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर काल दुपारच्या सुमारास राष्ट्रवादीचे आमदार जितन रावळ यांनी या पुलाची पाहणी केली. या पुलाची एक मार्गिका पूर्ण झालेली आहे, आम्हाला त्याचे उद्घाटन करायचे नाही,
मुख्यमंत्र्यांनी या पुलाचे उद्घाटन करावे, त्यांनी येथे मोठा कार्यक्रम न घेता त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून केवळ आपली गाडी या ठिकाणाहून फिरवा आणि हा पूल खुला करावा अशी मागणी आव्हाड यांनी केली. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण युट्यूब वर पाहायला विसरू नका. धन्यवाद.